हेलो, इथे चेंडू हवेत आहे। कल्पेश खूप वेगाने आलेत मिड विकेट वरून आणि प्रदीप पाटील ला इथे मैदान सोडावं लागेल। धक्का क्रमांक 3 लागतो मैदानाच्या आतमध्ये। निशान जी जी स्पॉट वाकलन संघाला 57 या धावसंख्येवरती फलंदाज लवकर पाठवायचे वाकलन संघ। विशाल गोलंदाजी मार्क वर राइट अराउंड द विकेट। इथे एज लागते आणि शॉर्ट थर्ड मैन ला झेल टिपला जातोय। जीत भोईर ची खेळी समाप्त होते। जीत भोईर नावाचं वादळ इथे समाप्त होते। 45 धावांचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिले। स्ट्राइक एंडला उमेश भोईर आणि उमेश भोईरच्या बॅट मधून सुरेख फटका, मात्र टाइमिंग व्यवस्थित जुळला नाही। रुपेश तिथे जज करतायत। हा लागणारा बॅक टू बॅक दुसरा धक्का निशान जीजी स्पॉट वाकलन संघाला। तर हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे गोलंदाज विशाल पाटील। बघायचं टायगर चषक मध्ये पहिली हॅट्रिक तो पूर्ण करेल का। त्याच्या समोर आहे स्ट्राइक एंडला अविनाश भोईर। धावा झाले 60। नवीन फलंदाज उमेश आलेत नॉन स्ट्राइक एंडला। 5 धक्के लागलेत वाकलन संघाला। इथे मात्र आखू टप्प्याचा बॉल, रुपेश जस्ट करतायत आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक विशाल पाटील या गोलंदाजच्या नावावर। आकाश भोईर घे सर, आई गावदेवी चषक ही स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल 7 व 8 जानेवारीला। इथे चांगला चेंडू आहे राइट अम राउंड द विकेट। सुरेख चेंडू वाइड वाइड मला बाल। हॅलो हॅलो, तुम्हाला बाल मी ते पहिल्या मॅच मध्ये 60 धावा त्यांना जरूर ठोकल्या होत्या निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाने। धावांचा पाठलाग त्यांनी केला। इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला झेल टिपलाय विकासने, झेल टिपलाय झकास फलंदाज बाद। लो फुलटा चेंडू होता अजयसाठी, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला विकासने झकास झेल टिपला दिले। या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे विशाल। विशाल पाटील गोलंदाजी मार्क वर सज्ज होत आहेत। पहिल्या चेंडूवरती एज लागते आणि शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला। फलकावर इनसाइड आउट अप्रतिम व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटची वाढ प्रत्येक खेळाडू मात्र बघत होता। ती सफलता आपल्या संघाला विशालने मिळवून दिली आहे। फलंदाज बाद। एकोणतीस एकाकडेच्या मोबदल्यात फुल लेंथ आहे, अप्रतिम डिलिव्हरी। खूप मोठा जो गॅप होता तो गॅप मध्ये चेंडू निघून जातो बॅट आणि बॅटच्या मधून।